त्यांच्या बाबतीत काही करणार नाहीत. भाषण येऊन सांगणार, भाषणामध्ये सांगणार नरेंद्र मोदी, पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. कोणतं उत्तर? हेच नरेंद्र मोदी कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसताना, विमानातनं जात असताना आठवलं, नवाज शरीफांचा वाढदिवस आहे, विमान लाहोरला का कुठेतरी पाकिस्तानात उतरवलं, नवाज शरीफांकडनं केक कापला, केक दोघांनी एकमेकांनी खाल्ला, जेवले हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर तिकडे, आणि इथे येऊन सांगताय तुम्ही पाकिस्तान शत्रू आहे म्हणून. गेलात कशा झक मारा तिकडे? काय वाटेल ते करतील ह्या देशामध्ये, आणि आम्ही काय निमूटपणे सहन करायच्या का या गोष्टी? या देशात येऊन काही सांगणार आणि स्वतः काही करणार? आज ज्यावेळेला दलितांवरती ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, ही सगळी आंदोलनं सुरू झाल्यावरती, आज आमच्या पंतप्रधानांना आठवलं, बाबासाहेब आंबेडकरांमुळे, त्यांच्यामुळे म्हणून मी पंतप्रधान झालो. आज आठवलं 4.5 वर्ष झाल्यावर. शपथ घेतानाच सांगायला पाहिजे होतं ना की आज मी या देशाचा काय 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 नाव त्यांचं पूर्ण, नरेंद्र कोण, दामोदर दास, नरेंद्र दामोदर दास मोदी, मी शपथ घेतो की मी जो पंतप्रधान झालो तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालो. पहिल्याच दिवशी सांगायचं होतं आम्हाला, तेव्हाच कळलं असतं आम्हाला. आज का सगळ्या गोष्टी अंगाशी येत आहेत म्हटल्यानंतर आता परत त्याविषयी उपोषणाला बसले. काय बोलायचं या पंतप्रधानांचं? मला वाईट या गोष्टींचं वाटतं की 30 वर्षानंतर 1984 साली राजीव गांधींना एक बहुमत मिळालं होतं, आणि 84 नंतर आज नरेंद्र मोदींना आज इथे बहुमत मिळालं भारताच्या इतिहासात. 30 वर्षानंतर एका माणसाच्या हातामध्ये बहुमत आल्यावरती, बहुमत मिळाल्यावरती तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय? पंतप्रधान व्हायच्या अगोदर मला कल्पना नव्हती हा माणूस असा निघेल. आधी काय प्रतिमा निर्माण केली आणि आता आज काय प्रतिमा आहे? दोन हजार 2014 ला ज्या राहुल गांधींबद्दल हे बोलत होते ना, पप्पू आहे, गुजरातची निवडणूक झाल्यानंतर मी एकदा कोणाला तरी सांगत होतो, इथे मला कोणाला आता आठवत नाही, मला मी कोणाला तरी सांगत होतो, म्हटलं बघा आता 2014 ची आपला 2000 तुमच्या गुजरातची इलेक्शन झाल्यावरती, गुजरातची इलेक्शन झाल्या पप्पू बोलायचे बंद झाले, परिणाम कळला. म्हणून मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं बहुधा पप्पूचा परमपूज्य झालेला दिसतोय. निर्भयाच्या वेळेला सगळेजण सांगत होते त्या स्मृती इराणीपासून की पंतप्रधानांना मी बांगड्या पाठवणार आहे, मग आता काय घालायच्या बंद केल्यास तू?